विजयी विश्व तिरंगा प्यारा, ध्वज उंच तिरंगा डोले रे, तो रविचंद्राशी बोले रे। आकाशात उंच उंच फडकणारा आपला तिरंगा म्हणजे देशाच्या ऐक्याचं, वैभवाचं आणि विकसनशीलतेचं मूर्तिमंत सांस्कृतिक प्रतीकच जणू। 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकात्यात सर्वप्रथम 3 रंगांचा राष्ट्रीय झेंडा फडकावण्यात आला, अर्थात तो आजच्या तिरंग्यापेक्षा थोडा वेगळा होता। त्यानंतर या राष्ट्रीय ध्वजाला वेगवेगळा आकार मिळाला, रंग आणि प्रतीक चिन्हांचा वापर होत गेला, त्यात पुन्हा पुन्हा बदल होत आजचा तिरंगा आकाराला आला। 22 जुलै 1947 रोजी म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी काही दिवस अगोदर घटना समितीच्या बैठकीमध्ये त्याला अधिकृत मान्यता देण्यात आली। तिरंग्यातला सर्वात वरचा गडद केशरी रंगाचा पट्टा सामर्थ्य आणि धैर्याचं प्रतीक आहे। मधला पांढरा रंग हा शांतता, त्याग आणि सत्याचं महत्व अधोरेखित करतो, तर तिसरा हिरव्या रंगाचा पट्टा भारत भूमीची सुपिकता, समृद्धी आणि पावित्र्याचा निदर्शक आहे। राष्ट्रध्वजाच्या मधल्या पांढऱ्या पट्ट्यात गडद निळ्या रंगाचं 24 आऱ्यांचं अशोक चक्र झळकताना दिसत। सम्राट अशोकाच्या सारनाथ इथल्या सिंहस्तंभावरील धर्मचक्राची ती प्रतिकृती आहे। हे अशोक चक्र म्हणजेच अविरत गतिमानतेचं प्रतीक चिन्ह आहे। मच्छलीपट्टणमचे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला हा तिरंगा आज भारताची शान बनून जणू गगनाला गवसणी घालत आहे। राष्ट्रध्वज हा रेशमी किंवा खादीच्या कापडापासूनच बनवलेला असावा, त्याच्या लांबी आणि रुंदीचं प्रमाण 3:2 असावं असा दंडक आहे। देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक असलेल्या आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणं हे प्रत्येक नागरिकाचं परम कर्तव्य आहे, कारण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची झळाळी मिरवणारा हा राष्ट्रध्वज, हा तिरंगा स्वातंत्र्याचं वैभव आणि कीर्ती अखिल विश्वात उंचवण्याची प्रेरणा आपल्याला सदैव देत राहतो। जय।